डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस रेलवे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजन देणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती। हीच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस रेल्वे हॉस्पिटलमध्ये मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। या प्लांटमुळे 150 रुग्णांची सोय झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आरोग्य विभागाकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे। यासाठी जवळपास 50 लाख रुपयांचा खर्च आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यामध्ये सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमधील सध्या ऑक्सिजन प्लांटसाठी फाउंडेशनचं काम पूर्ण होऊन येत्या 2-3 दिवसात ऑक्सिजन प्लांट उभारला जाईल असं सांगण्यात येत आहे। मागील आठवड्यात दिल्ली येथून ऑक्सिजन प्लांटचे साहित्य रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून उर्वरित कामाला त्यामुळे वेग आला आहे। या हॉस्पिटलमध्ये दर मिनिटाला 500 लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन प्लांटचं उभारणीचं काम तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू देणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।